बेरोजगारी की स्थिति यह है कि हर नौजवान को सरकारी नौकरी चाहिए, चाहे उसके लिए कितने भी पैसे देना पड़े। रेलवे में नौकरी के लिए पैसे देने के कई मामले सामने आए हैं। नागपुर के धंतोली पुलिस स्टेशन में भी ऐसा ही एक मामला सामने आया है, जहां आरोपी बहन भाई ने रेलवे में पहचान होने की बात बताकर फरियादी से करीब 13 लाख ऐंठ लिए है। जानकारी मिली है कि फरियादी गणेशन शिवलाल साकर ठक्कर ग्राम पांच पौली निवासी की शिकायत पर पुलिस ने आरोपी अलीशा आनंद कैथा व अंकित आनंद कैथा दोनों के खिलाफ यह मामला दर्ज किया है। पुलिस ने बताया कि फरियादी गणेशन सागर के एक मित्र दीपक तुमड़ाम के माध्यम से आरोपियों से धंतोली गार्डन में पहचान हुई थी। गणेशन का बेटा पढ़ा लिखा था और उसे नौकरी की तलाश थी। आरोपियों ने खुद की रेलवे में अच्छी जान पहचान होने का झांसा गणेशन को दिया था और उसके बेटे को रेलवे में सरकारी नौकरी लगाकर देने का भी झांसा दिया। इसके बदले में 3,25,000 भी लिए। आरोपियों ने फरियादी के मित्र दीपक तथा उसके जान पहचान के 3 अन्य लोगों से भी रेलवे में नौकरी लगाने का झांसा देकर करीब 12,65,000 लिए थे। साल 2021 से लेकर 22 मई 2023 तक जब फरियादी के बेटे व अन्य सभी को कोई भी नौकरी नहीं लगी, तब उन्होंने आरोपियों से अपने पैसे वापस मांगे, परंतु आरोपियों ने पैसे वापस करने में भी टाल मटोल की, जिसके बाद यह मामला धंतोली पुलिस थाना पहुंचा। पुलिस ने जांच के बाद आरोपियों के खिलाफ धोखाधड़ी की विभिन्न धाराओं के तहत मामला दर्ज किया है। पोलीस स्टेशन धंतोली इथे एक 5व्या महिन्यामध्ये आम्हाला धोखाधड़ीबाबतची तक्रार प्राप्त झालेली होती। तक्रारदार गणेशन शिवलाल सागर यांची प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने धंतोली पोलिसांनी त्याची चौकशी केलेली आहे। चौकशीमध्ये साक्षीदारांचे जबाब आणि जे प्राप्त पुराव्यावरून सदरचा गुन्हा निष्पन्न होत असल्याने फिर्यादी गणेशन शिवलाल सागर वय 61 वर्ष यांच्या तक्रारीवरून 420, 419, 465, 68, 71, 134 भादवी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। गुन्ह्याची पार्श्वभूमी थोडक्यात अशी आहे की यातील जे हे फिर्यादी आहेत, फिर्यादी हे धंतोली गार्डन इथे त्यांचे मित्र यांच्यासोबत नियमित मॉर्निंग वॉक करतात। मॉर्निंग वॉक करत असताना त्यांचे जे मित्र आहेत, त्यांचे मित्र हे त्यांच्या मुलीसाठी नोकरी संदर्भात कोणाशाचे तरी पैशाशी व्यवहार करत असतानाचे त्यांच्या लक्षात आले। त्यावरून त्यांच्या मित्रांनी त्यांना यातील जे आरोपी आहेत अलीशा कैथा, अंकित कैथा यांच्याशी ओळख करून दिली। फिर्यादी यांनी त्यांच्याशी विचारपूस केल्यानंतर सदरच्या आरोपितांनी फिर्यादी यास रेल्वेमध्ये जाहिरात निघालेली आहे ग्रुप सी पदाकरता, डायरेक्ट इंटरव्ह्यू न करता सिलेक्शन करून देतो, त्याकरिता पैशाची डिमांड केली आणि स्वतः रेल्वेमध्ये सिलेक्शन कमिटी ऑफिसर असल्याबाबत सुद्धा सांगितलेलं आहे आणि त्याबाबतचं एक खोटं एक ओळखपत्रसुद्धा त्यांना दाखवण्यात आलेलं आहे। त्यावरून फिर्यादी यांचा विश्वास बसलेला, त्यावरून फिर्यादी यांनी स्वतःच्या मुलीला नोकरी लावून देण्यासाठी सदर आरोपितांना 3,25,000 रुपये दिलेले आहेत। त्यांचे जे मित्र आहेत दीपक तुमडा यांनी सुद्धा मुलीला नोकरी लावून देण्याकरता 3,40,000 जवळजवळ दिलेले आहेत आणि त्या व्यतिरिक्त आणखीन 2 फॅमिली आहेत रहीपांडे आणि इतर यांनीसुद्धा प्रत्येकी 3 लाख असे एकूण 12,75,000 रुपये यातील आरोपितांना दिलेले आहेत। जेव्हा फिर्यादी यांनी आरोपितांना पैसे दिले त्यानंतर यातील आरोपितांनी फिर्यादी यास जॉईनिंग लेटर दिलेलं होतं। जॉईनिंग लेटर संदर्भात फिर्यादी यांनी प्रत्यक्ष रेल्वे विभागामध्ये जाऊन शहाणीशा केली असता त्यांच्या लक्षात त्यांना असं सांगण्यात आलेलं आहे की यातील आरोपी ही कुठल्याही रेल्वेच्या विभागातील कुठल्याही पदावरचे ऑफिसर नसून अशा प्रकारची कुठलीही जाहिरात निघालेली नाही। असं जेव्हा त्यांना समजलं तेव्हा फिर्यादी यांना स्वतःची फसवणूक झाल्याबाबतचं लक्षात आलं, त्यावरनं त्यांनी पोलीस स्टेशन धंतोली या ठिकाणी तक्रार दिलेली आहे। प्राप्त तक्रारीच्या अनुषंगानं गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। धंतोली पोलीस पुढील तपास करत आहे। दोघे भाऊ बहीण यांनी स्वतः सिलेक्शन कमिटीमध्ये रेल्वे विभागात सिलेक्शन कमिटीमध्ये असल्याबाबत कळवलेलं आहे आणि जो आरोपी क्रमांक 3 आहे तो पैसे घेण्याचं काम केलेलं आहे। नौकरी लगाकर देने का झांसा देने के कई मामले सामने आते रहते हैं। ऐसे में जिन बेरोजगारों को इस तरह का लालच दिया जाता है उन्होंने पुलिस से संपर्क करने में ही भलाई है। रेलवे भी इन मामलों में जनजागृति करता रहता है। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ प्रकाश शुंकलवार की रिपोर्ट।